नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय सध्या एकच चर्चा सुरू आहे विशेषतः एकच चर्चा सुरू आहे ही माध्यम सगळी किराणा घराण्याची माध्यम आहेत किराणा घराणा म्हणजे ज्यांच्या घराचा किराणा राजकारण्यांच्याकडून चा चालतो जातो त्याला किराणा घराणा असं म्हणतात म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडून ज्यांच्या घराची चूल पेटते अशा किराणा घराच्या माध्यमाकडून एकच चर्चा सुरू आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेची गच्छंती होणार अर्थात यावेळी आपण वेगवेगळी भाष्य केलेली आहेत या, वेग के या विषयावरती त्यामुळं ते, ते कसे जाणार नाहीत किंवा जाणार आहेत का या विषयावर मला बोलायचं नाही आहे म्हणजे उगाद शिंदे राहतील 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 ही भविष्यवाणी आपण व्यक्त करत राहायची त्यांनी जातील 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 असं म्हणत राहायचं याला काही अर्थ नाही आहे हा अनएंडिंग आहे म्हणजे ते अगदी त्या गोष्टीसारखं आहे ती गोष्ट तुम्हाला माहित आहे ना की एकानं सांगितलं की कधीच न संपणारी गोष्ट सांग कंटाळा आला नाही पाहिजे न संपणारी गोष्ट सांग ते म्हणाले की ठीक आहे तुला गोष्ट सांगायला सुरुवात करतो ते म्हणाले एक मोठ गोडाऊन होतं साधारणतः अवाढव्य अशा आकाराचं गोडाऊन आणि त्यात गव्हाचे पोते ठेवलेले होते आणि मग ते गोडाऊन भरलेलं होतं त्यात एक जायला बारीकसा रस्ता होता त्यातून एक चिमणी यायची एक दाना घ्यायची उडून निघून जायची आपल्या पाखराला खाऊ घालायची अनेक चिमण्यांना हे कळलं की त्या गोडाऊन मध्ये धान्य आहे मग चिमण्या हळूहळू येऊ लागल्या एक चिमणी आली एक दाना घेतली भुरकन ओढून गेली दुसरी चिमणी आली दुसरा दाना घेतली भुरकन ओढून गेली तिसरी चौथी पाचवी सहावी शंभरावी हजारावी लाखावी किती सांगितल्या दाणे संपेपर्यंत ही गोष्ट चालू हो राहिली तुम्हाला न संपणारी गोष्ट सांगायची आहे ना मग आता दाणे संपू दे मधले एकदम मग बघू काय करायचं ते तसं हे अनएंडिंग आहे म्हणजे कधी जून मध्ये पडणार आहे कधी जुलैमध्ये पडणार आहे कधी ऑगस्टमध्ये पडणार आहे मुख्यमंत्री जाणार आहेत सोळा ऑगस्टला मुख्यमंत्री जातील अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्री म्हणणाऱ्या माध्यमवीरांना एकनाथ शिंदे वेस्ट मुख्यमंत्री वाटतात हे शंभर टक्के सत्य आहे पण कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही म्हणतात गाय मरत नाही म्हणतात तस या माध्यमवीरांनी काही सांगितलं म्हणून एकनाथ शिंदेच्या सरकारवर फरक पडणार नाही हेही तितकच शंभर टक्के सत्य आहे पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडत होता की बेस्ट आणि बेस्ट असं का वाटतं यांना साहजिक आहे कधीच घराच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री म्हणजे हे शरद पवारांनी बोलले तर मी नाही बोलत आहे म्हणजे मुख्यमंत्रीच दोनदा मंत्रालयात गेले त्यांच्या अडीच वर्षाच्या कालखंडात किमान अडीच वेळा तरी जायला पाहिजे होतं म्हणजे दारात गेले आणि निघून आले असं तरी व्हायला पाहिजे होत पण अडीच वर्षाच्या कालखंडात केवळ दोनदा मंत्रालयात गेलेल्या उद्धव ठाकरेंनी राज्याचा कारभारच घरी बसून चालवला म्हणजे अख्खं राज्य घरी बसून चालवलं तिथे दोन वेळा गावाकडे जाणारे मुख्यमंत्री वेस्टच वाटणार की म्हणजे घरून कामावर न जाणारे मुख्यमंत्री बेस्ट आणि अधूनमधून दोनदाच घराकडे जाणारे मुख्यमंत्री मात्र वेस्ट असं या माध्यमांना वाटणारच की कारण किराणा घराण्याची महती किराणा पोचला की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणतात त्यामुळे हे असं वाटणं स्वाभाविक आहे पुण्यामध्ये नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये चांदणी चौकातल्या चा उड्डाण पुलाच्या उद्घाटनाचा पुला कार्यक्रम पार पडला अर्थात या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपमधली ही अंतर्गत बंडाळी उघड झाली मेधा कुलकर्णींनी करायला नको ती पोस्ट केली त्यावरून मग कार्यकर्ते चिडले हा वाद झाला मग मुख्यमंत्री अचानक तिथे येणार नाहीत हे कळलं आणि राज्याच्या दोन मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी आणि नितीन गडकरींनी हा कार्यक्रम पुढे रेटून नेला राज्याचे मुख्यमंत्री तब्येत खराब असल्यामुळे गावाकडं गेले राहिला हे याचं खरं कारण पण मुख्यमंत्री गावाकडं गेले म्हणजे सरकार पडणार आहे काही झालं तरी सरकार पडणार आहे निष्कर्षावर काय यायचंय सरकार पडणार आहे मुख्यमंत्री बंगल्यावरून निघाले वर्षावर अचानक जात आहेत सरकार पडणार आहे मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री तिथी ग्रहावरची बैठक अटपून डायरेक्ट ठाण्याला जाण्याचा निर्णय घेतला सरकार पडणार आहे मुख्यमंत्र्यांनी एखादी बैठक रद्द केली सरकार पडणार आहे अजित पवारांनी एखादी बैठक घेतली सरकार पडणार आहे देवेंद्र फडणवीस अमुक एक गोष्ट बोलले सरकार पडणार आहे काहीही असो यांचं पालूपद ठरलेलं आहे सरकार पडणार आहे सरकार पडणार आहे गंमत अशी की मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्षनेते नेमकं हेच हे सरकार पडणार आहे हे मांडत होते आणि त्यानंतर अडीच वर्षांनी सरकार पडलं होत म्हणून आपण सरकार पडणार आहेच पालूपद लावलं तर कदाचित सरकार पडेल अशी यांच्या मनातली धारणा आहे त्यांनी केलं म्हणून हे करतायत जर अडीच वर्षाचाच कालखंड लागला तर पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हे सरकार पडणार आहे हे नक्की एकनाथ शिंदे आजारी पडले म्हणून ते वेस्ट मुख्यमंत्री वाटत आहेत यांना वेस्ट वाया गेलेले गेले त्यांचं पद असं वाटतंय साहजिक आहे साहजिक आहे यांना असं वाटत मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये सतत आजारी पडणारे मुख्यमंत्री बघितले आणि त्यांना बेस्ट म्हटलं की अधूनमधून आजारी पडणारा मुख्यमंत्री यांना वेस्टच वाटणार की कारण आजारी पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना बेस्ट म्हणण्यासाठीच घरपोच किराणा पोहोचलेला असतो कोणाची मोबाईल बिलं भरलेली असतात कोणाच्या फ्लॅटच्या कर्जाची हप्ते भरलेली असतात कोणाला नवीन मोबाईल घेऊन दिलेला असतो कोणाला नवा फ्लॅट घेऊन दिलेला असतो कोणाला माडाची घरं घेऊन दिलेली असतात कोणाचं अजून काही काही केलेलं असत काही जणांची तर चोच घालण्याची एक नवी पद्धत आली आहे काय झालंय काही, काही लोक पहिल्यांदा मीडियामध्ये खूप मोठी होती खूप मोठी आणि मग त्यांचं इलेक्ट्रॉनिक मीडियातली माध्यम बंद पडली काही झालं मग ते पुन्हा कुठल्या तरी डिजिटल मीडियात आले पुन्हा प्रिंट मीडियात गेले आणि आताशा त्यांना कोणी विचारणा असं झालंय आधी दिल्लीपर्यंत पोहोच होती आता मुंबईत सुद्धा कोणी विचारत नाही हे मंत्रालयाच्या बाहेर दिसले तर कोणता आमदार नमस्कार करत नाही विधानभवनात गेले तर कोणत्या केबिन केबिनमध्ये घेऊन बसावं वाटत नाही सगळीकडे चोंचा घालण्याची सवय असणाऱ्या माणसांच्या चोचा आता रिकाम्या दगडावरती आपटून आपटून जखमी होऊ लागल्या आहेत त्यामुळं आपल्या सोबत असलेल्या किंवा आपल्या खाली असलेल्या माणसांना बरी संधी मिळाली की यांच्या पोटात दुखणारच की म्हणून हे काही जणांना विरोध करतात यांना मुख्यमंत्री, वेस्ट वाटतात? मुख्यमंत्री बेस्ट वाटतात हे एकनाथ शिंदे आणि सतत आजारी पडणारे मुख्यमंत्री यांना बेस्ट वाटत असतात ब्रह्मांडातील बेस्ट मुख्यमंत्री मध्यंतरी कोरोनाच्या कालखंडामध्ये एक बातमी वाचली होती आणि बातमी अशी होती की राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या राजेश टोपे यांनी एका हॉस्पिटलमधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्या हॉस्पिटलचा प्रश्न सोडवण्यासाठी फोन केला एकदा केला दोनदा केला तीनदा केला चारदा केला पाचदा केला मुख्यमंत्र्यांनी उचललाच नाही पुढे यंत्रणेला लावला त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री आजारी आहेत झोपलेले आहेत ते बोलणार नाहीत मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटता येत नव्हतं मुख्यमंत्र्यांना मातोश्रीवर भेटता येत नव्हतं मुख्यमंत्री मंत्रालयात येत नव्हते त्यामुळं मंत्रालयात भेटता येत नव्हतं कधीच कोणालाच कुठेच न भेटणारे मुख्यमंत्री बेस्ट मानणाऱ्या मोबाईल घराण्याच्या पत्रकारांना फ्लॅट घराण्याच्या पत्रकारांना किराणा घराण्याच्या पत्रकारांना उद्धव ठाकरे बेस्ट वाटत होते आता कोणालाही कधीही भेटणारे एकनाथ शिंदे यांना बेस्ट वाटतात कारण आता कोणाची भेट घालून देण्यासाठी यांच्या या मध्यस्थीची गरज पडत नाही डील करण्यासाठी दलालांची गरज असत नाही विनाकारण पत्रकारांना दिलेली मागच्या काळातली ढील डील करण्यासाठी वापरता येऊ शकते आणि कमाई करता येऊ शकते असं ज्यांना वाटत होतं त्यांच्या सगळ्या मध्यस्थीच्या संकल्पना आता गळून पडल्या आहेत म्हणूनच यांना एकनाथ शिंदे वेस्ट मुख्यमंत्री वाटत आहेत गंमत अशी की देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असून सुद्धा एकनाथ शिंदे त्यांच्याविषयी आदराचं वाक्य वापरत देवेंद्र फडणवीसांचा हा मोठेपणा आहे की ते माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून आले त्यांची खरंतर क्षमता मोठी आहे पात्रता मोठी आहे आणि मनही मोठं आहे असं एकनाथ शिंदे बोलतात तेव्हा यांच्या मनात अजून खड्डा पडतो जिथे आग लावायला पाहिजे होती ती लावता येत नाही हे लक्षात आल्यावर यांचा जळफळाट अधिक होतो खर तर आग तिकडे लावायची असते तिकडं लागली नाही किती यांच्या बुडाखाली लागते आणि मग एकनाथ शिंदे वेस्ट मुख्यमंत्री म्हणायला सुरुवात करतात कधी अजित पवार आल्यावरती बैठका घेतल्या अजित पवारांचं अतिक्रमण एकनाथ शिंदे नाराज अशा अफवा उठवल्या जातात ठाण्यात जाऊन अजित पवारांनी बैठक घेतली अशी अफवा उठवली जाते आणि बोंब मारली जाते सरकार पडणार कारण मुख्यमंत्री वेस्ट आहेत इथेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघ मिळून जुळवून घेतात आणि मग यांनी जिथे आग लावायचा प्रयत्न केला असतो तिथे पुन्हा आग लागलेली नसते ती आग यांच्याच बुडाखाली येते म्हणून एकनाथ शिंदे वेस्ट मुख्यमंत्री वाटतात गोबेल्स नीतीचा अवलंब करायचा आहे ओ बाकी काय फक्त गोबेल्स नीतीचा अवलंब करायचा आहे एकदा चूक आहे चूक आहे चूक आहे चूक आहे पडणार आहे पडणार आहे पडणार आहे म्हणत राहायचं आणि मग ते पडायला यायच्या स्थितीत आलं असं दाखवायचं आणि बघा पडलंच की नाही म्हणायचं अशी ही सगळी ती स्थिती असते सतत सतत बोलून बोलून जनतेच्या मनात हे सरकार अस्थिर आहे हे रुजविण्याचा हा प्रयत्न आहे मुख्यमंत्री अप्रभावी आहेत हे रुजविण्याचा हा प्रयत्न आहे पर जनता सब शांती है हे तितकच खरं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद